नमस्कार मी सुलेमान तांबोळी दामाजी न्यूज मध्ये स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स सांगोला विजापूर बसला मुसंडी जवळ ट्रकची धडक भीषण अपघातात एक प्रवासी ठार सतरा प्रवासी गंभीर जखमी टँकर आणि ट्रकच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार पंढरपूर चेंबुर्णी मार्गावरील करकम येथील सेटे वस्ती येथील घटना पाच खून करून अचन्म कारावासाची शिक्षा झालेला व वीस वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा जाफर पवार जेरबंद गांजा बहारला पोलिसांनी पकडला शहर गुन्हे शाखेकडून चार मोटारसायकली जप्त आणि माल नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आता पाहूया सविस्तर बातमीपत्र सांगोला विजापूर या एसटी बसला भरधाव जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस सुमारे शंभर मीटर फरफटत गेल्याची घटना घडली आहे या भीषण अपघातात कर्नाटक येथील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही घटना विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील मुचंडी गावालगत मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडले आहे या घटनेनंतर तातडीने पोलीस यंत्रणा व स्थानिक लोकांनी प्रवाशांना मदत केली व उपचारासाठी हलवण्यात आले आहे गुरुपाद राजेंद्र बेराजदार वय सव्वीस विजापूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर सतरा प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगोला आगाराचे एम एच चाळीस यन पंच्याण्णव एकतीस या क्रमांकाची एस टी बस जतमार्गे विजयपूर अशी धावते मंगळवारी सात वाजण्याच्या सुमारास जतहून होऊन बस सुटली होती दरम्यान मुचंडी गावापासून काही अंतरावर असलेल्या बस थांब्याजवळ काही मिनिटे बस थांबली होती दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच बारा यू एम एकसष्ट पंच्याण्णव या ट्रकने एस टी बसला जोराची धडक दिली या जोराच्या धडकेत बस तब्बल शंभर मीटर फरफटत गेली यात एका प्रवाशाचा जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बहुतांशी प्रवासी हे विजयपूर येथील असल्याचे समजते दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले आहे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर जत तालुक्यातील मुचंडी गावच्या हद्दीत पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसचा पाठीमागील पत्रा उचक उचकटला आहे आतील प्रवासी बसलेल्या लोकांच्या सिटा देखील फाटल्या या अपघातात जखमी असलेल्या काही प्रवाशांचे पाय निकामी झाले आहेत घटनेची माहिती मिळतात जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले जत व संख येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीला हलवण्यात आले कोसरदाणो शब्बीर पितले वय पस्तीस रेखा विष्णू आर्ले पस्तीस स्मिता रावसाहेब ठोंबरे अश्विनी रावसाहेब ठोंबरे गजाबाई सुखदेव गायके वय छप्पन्न सावित्री राजेंद्र बिराजदार वय शेहेचाळीस रोहिणी शिवराज मलकापूर वय सत्तावीस गजराबाई सुखदेव वाघमारे वय अठ्ठावन्न सुंदराबाई वाघमारे वय सत्तावीस सर्व राहणार विजयपूर अशी जखमी प्रवाशांची नावे असून त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यात अनेक प्रवाशांचे दोन्ही पाय निकामी झाले असून असले तरी गंभीर जखमी झालेल्या आठ ते दहा रुग्णांना विजयपूर येथे हलवण्यात आल्याने त्या जखमींची माहिती व नावे मिळू शकलेली नाहीत पंढरपूर मार्गावर दूध वाहतूक करणारा टँकर आणि कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघातामध्ये ठार झाला ही घटना करकम येथे शेटे वस्ती जवळ पाच मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर पाच मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णीकडे दूध घेऊन चाललेला टँकर क्रमांक एम एच चार डी के पंचवीस शहात्तर रोडवरून जात असताना करकम येथील शेटेवस्ती येथे आला असता पंढरपूरकडे कांदे भरून निघालेला ट्रक क्रमांक एम एच सोळा सी सी एक्क्याऐंशी अकरा चुकीच्या दिशेने येत असल्याचे चालक दादासाहेब हाके राहणार जवळा तालुका सांगोला यांच्या लक्षात आले त्यांनी लाईट मारून समोरून येणाऱ्या ट्रक चालकाला इशारा देण्याचे काम केले परंतु तो समोरून आपल्याकडेच येत असल्याने आपला अपघात होणारा असल्याचे लक्षात येताच चालक हाके यांनी गाडीच्या खाली उडी मारली आणि त्यांचा जीव वाचला अशातच समोरून आलेल्या ट्रकने समोरासमोर जोरात धडक दिली धडक एवढी जोरात होती की यामध्ये ट्रँकरचा पुढील केबिनचा भाग छन्न विछिन्न होऊन दुधाच्या टाकीला टेकलेला होता यावेळी या चालकाशेजारी असलेले क्लीनर शंकर मारुती बोरंगे टँकरच्या केबिनमध्ये अडकले होते अपघाताचा आवाज प्रचंड मोठा झाल्याने जवळ राहत असलेले नागरिक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने टँकरमध्ये अडकलेले बुरंगे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु टँकरचे केबिन पूर्णपणे दबले असल्याने पोलिसांनी जे बीच्या साह्याने दोन्ही वाहने ओढून आत अडकलेले बुरंगे यांना बाहेर काढले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता पाच खून करून आजन्म कारावासाची शिक्षा शाबित झालेला व शिक्षेपासून मागील वीस वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा जाफर उर्फ जाफर्या बाळू पवार वय साठ सिद्धापूर राहणार मंगळवेडा याला अटक करण्यात आली आहे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धापूर येथून सापळा रचून पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे विरुद्ध खून दरोडा खुणासह दरोडा खुणाचा प्रयत्न जबरी चोरी फसवणूक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली प्राप्त माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकाने दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी सिद्धापूर तालुका सापळा रचून आरोपीचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले आरोपी सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपीस कारावासाची शिक्षा भोगण्याकरिता कारागृहात रवानगी केली आहे अकलूज येथील त्र्याहत्तर वर्ष वय असणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने आपली नशेची हौस भागवण्यासाठी लढवलेली शक्कल त्याला भलतीच महागात पडली आहे सांड पाण्यावर बहारलेल्या या गांज्याने जाणक्या बाशा काळे या वृद्धाला जेलची हवा खावी लागले पायरी पूल महाळुंग तालुका माळशर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी त्र्याहत्तर वर्षीय जाणक्या बाशा काळे याने गांजा विकत आणून खर्च करता बसण्यापेक्षा घराच्या परसदारातच लावला ऐन उन्हाळ्यातही सांड पाण्यावर ही झाडे सहा फुटापर्यंत वाढली झाडे बहारलेली पाहून जाणक्याच्या जीव ही हरकला आता बक्कळ नशा करायला मिळणार गांजा विकायलाही मिळणार म्हणून सुखावला पण मध्येच माशी शिंकली पोलिसांच्या खबऱ्याने ही बातमी पोलिसापर्यंत पोहोचवली संध्याकाळी सात वाजता गांजाचा आस्वाद घेण्याच्या वेळी पोलीस दारात हजर झाले येताना सोबत पंच वजनकाटा साहित्य साहित्यही आणले झाडांच्या पानांचे वजन केले असता ते पावणे चार किलो भरले याची अंदाजित किंमत रुपये पंचेचाळीस हजार एवढी झाली एन डी पी सी ॲक्ट आठ ब आठ क वीस अ वीस ब बा बावीसप्रमाणे गुन्हा नोंदा करून जानक्या काळे यांना अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंखे सुहास क्षीरसागर विक्रम घाटके लक्ष्मण पिंगळे मनोज शिंदे सिद्धाराम कंटोळी नितीन लोखंडे प्रवीण हिंगणगावकर पांडुरंग जाधव यांनी केली अधिकचा तपास पोलीस निरीक्षक गणेश चौधरी हे करत आहेत सोलापूर शहरात मोटारसायकली चोरणाऱ्या शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे गणेश प्रभाकर चलवेट्टी वय तेवीस राहणार अशोक चौक नरसिंग दासरी यांच्या घरात भाड्याने सोलापूर असे आरोपीचे नाव आहे याने जेलरोड मध्ये तीन आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा चार मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले परिसरातील सी सी टी व्ही फुटेजमधून तपासणी केल्यावर गणेश चलमेट्टी हा त्यामध्ये दिसून आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल करून चोरीच्या चार मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या त्याला अटक करण्यात आली असून ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हवलदार अनिल जाधव हो, महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके सैपन सय्यद सिद्धाराम देशमुख प्रकाश गायकवाड वशीम शेख सतीश काटे यांनी केली मंगळवेडा येथील गुंजेगाव ते तनाळी जाणाऱ्या पुलाखाली मान नदीच्या कोरड्या पत्रात एका अनोळखी अंदाजे पंचेचाळीस वयाचा पुरुष कोणत्यातरी अज्ञात करणारे मैयत झाला असल्याची नोंद पोलिसात झाली असून त्या मैताच्या नातेवाईकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत दिनांक पाच जून रोजी सकाळी साडे वाजता गुंजेगाव येथील काही महिला कपडे धुण्यासाठी मान नदीवर गेल्या असता त्यांना गुंजेगाव ते तनाळी जाणाऱ्या पुलाखाली माण नदीच्या कोरड्या पात्रात अंदाजे पंचेचाळीस वयाचा इसम मयत अवस्थेत दिसून आला मयताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा व त्यावर काळे टिपके असलेला शर्ट निळ्या रंगाची नाईट पॅन्ट गळ्यामध्ये राखाडी रंगाचा रुमाल चेहरा गोल नाक बसके ओठ मोठे डोक्याचे केस काळे व पांढरे उंची पाच फूट अशा वर्णाचा इसम असून त्यांचे नातेवाईकांनी मंगळवेळा पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे दरम्यान त्याची खबर गुंजेगावचे पोलीस पाटील पांडुरंग सुतार यांनी दिली आहे हे होतातच बातमीपत्र पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह नमस्कार